तुम्ही म्हणाल श्रीरामाची मूर्ती उभारली तर काय, जेव्हा मूर्ती उभारली त्याच्यानंतर तिथलं पर्यटन जे आहे ते पर्यटन तिप्पट चौपट वाढलं, 2-5 लोकांच्या हाताला रोजगार मिळाला आणि जे रोजगार करत होते त्यांचा बिझनेस वाढला. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही गरिबाला 5 लाखापर्यंत आरोग्याच्या सुविधा मिळतात, आपलं सरकार त्याच्यात अजून 5 लाख देत आहे. देवेंद्रजींचं जर सांगायला गेलं तर फक्त नावात देव नाही आहे तर माणूसच देव माणूस आहे, आणि त्याच्यामुळे गोरगरिबांचं कल्याण करणं हे आयुष्याचं ध्येय समजून प्रत्येकापर्यंत कनेक्ट होत आहे. आदरणीय गिरीश भाऊ इथं बसलेत, हजारो रुग्णांचं आरोग्याची सेवा ते करतात, आणि नाशिककरांना जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा देवेंद्रजींच्या माध्यमातून गिरीश भाऊ ठामपणे आपल्या मागे उभे असतात. आणि त्याच्यामुळे येत्या 20 तारखेला ही आपली परीक्षा आहे, कारण समोरचे जर उमेदवार बघितले तर आज पैशाचा वापर होतोय, आज बाहेरून गुंड आणून नाशिकमध्येकरांवर हल्ले होत आहेत, आणि हे जर निवडून आले तर आपल्या आया बहिणींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, लक्षात ठेवा. कारण माझ्या समोरचा उमेदवार मी जेव्हा त्यांच्या प्रभागात फिरलो तेव्हा मला तिथल्या महिला भगिनींनी सांगितलं की भाऊ, मागच्या वेळेस आम्ही यांना नगरसेवक म्हणून निवडून देऊन चूक केली. म्हटलं का रे, का बरं काय झालं? त्यांनी सांगितलं आम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि नगरसेवक झाल्यावर या व्यक्तींनी जिथं प्रचार कार्यालय होतं तिथंच वाईन शॉप टाकलं आणि तिथंच दारूचा धंदा चालू केला. आज नेत्यांना बघतात, तरुण पिढी नेत्यांचं अनुकरण करते, काय मेसेज जातो समाजात. आणि त्याच्यामुळे आज सीमाताईंकडे असेल, फरंदेताईंकडे, आमच्या इथे असेल, हे गुंडगिरीची भाषा करतात, पैशाचा वापर करतात, लोकशाही धोक्यात आणता हे आणि संविधान वाचणं म्हणणारे हेच. त्याच्यामुळे आदरणीय मोदीजी एकमेव पंतप्रधान आहे ज्यांनी संविधानाचं दर्शन घेऊन मग संसदेत एंट्री केली, आणि त्याच्यामुळे येत्या 20 तारखेला महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या सगळ्यांना एक सुदृढ समाज बनवण्यासाठी आणि माझ्या माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी कमळाच्या समोरील बटन दाबावं आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारला आशीर्वाद द्यावा ही मी नम्र विनंती करतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राहुल भाऊ. यानंतर नाशिक पश्चिम विधानसभेच्या विद्यमान आमदार सौ सीमाताई हिरे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपलं मार्गदर्शन करावे. भारत माता की वंदे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपला घटना दिली ते डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची दारं खुली करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी नमन करते. आज या आपल्या प्रचार सभेसाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आदरणीय सगळ्यांचे देवा भाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं नाशिक नगरीमध्ये स्वागत करते. त्यांच्या सोबत असलेले आमचे संकटमोचक माजी पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ आणि व्यासपीठावरील सर्व महायुतीचे सन्माननीय सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होत आहे आणि या प्रचारासाठी आज इथे आपल्या सगळ्यांचे लाडके देवा भाऊ उपस्थित झालेले आहेत. आपण सगळ्यांनी महायुतीचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी सगळ्यांना मी विनंती करते, कारण गेल्या 10 वर्षात आपण बघितलं असेल की मोठं काम या शहरात असेल या जिल्ह्यात असेल आपल्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. आणि विशेष करून गेल्या 5 वर्षाचं जर बघितलं तर 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि 2.5 वर्ष महायुतीचं सरकार होतं. या दोन्हीही सरकारमधला जर फरक बघितला तर महाविकास आघाडीचं सरकार हे स्थगिती सरकार होतं,
ज्या वेळेला ते सत्तेत आले त्यावेळेला सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम या सरकारने केलं. त्याची खूप उदाहरणं देता येईल. अटल सेतू असेल, समृद्धी मार्ग असेल, कोस्टल रोड असेल, अशा अनेक जे आपले मोठे प्रोजेक्ट होते त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती दिली. आणि पूर्णपणे म्हणजे साधं आम्ही गणपती बसवायचं आणि त्याची मिरवणूक काढायची तरी त्यालाही बंदी होती. आमच्या सगळ्या इथे भगिनी बसल्या आहेत. नवरात्र म्हटलं तर नवरात्रीची मिरवणूक ते सुद्धा सगळ्या याला बंदी, सगळ्याला परवानग्या. आणि खूप मोठं नुकसान आपल्या महाराष्ट्राचं या महाविकास आघाडी सरकारने केलं. परंतु गेल्या 2.5 वर्षात ज्यावेळेला आपलं सरकार आलं, तुम्ही बघितलं असेल की धडाकेबाज निर्णय आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ट्रिपल इंजिनच्या सरकारने भरधाव अशी गाडी, भरधाव अशी ट्रेन, बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रात चालवली. आणि विशेष करून मी महिलांना सांगेल, आज इथे मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या महिला भगिनी उपस्थित आहे की आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला रक्षाबंधनची ओवाळणी दिली 1500 रुपये, जो आपल्या सन्मानाचा मुख्यमंत्री निधी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा आपल्याला या योजनेतून प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रुपयाचा निधी मिळाला. मुलींच्या शिक्षणासाठी आपल्याला उच्च शिक्षण हे मोफत केलं, 100% शिक्षण हे मोफत करून मुलींच्या शिक्षणाला आपल्याला या सरकारने चालना दिली. त्याचबरोबर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत वर्षाला आपल्याला सिलेंडर मोफत दिले, बसचा प्रवास मोफत दिला. अशा एक ना अनेक योजना आपल्या या सरकारने दिल्या. आणि त्यामुळे आम्ही ज्या ज्या वेळेला प्रचाराला देवेंद्रजी जात होतो, देवाभाऊ आम्ही जात होतो, त्यावेळेला खूप चांगला प्रतिसाद हा मला महिलांचा मिळाला. विशेष करून ज्या महिलांना आपल्या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या महिला अतिशय आनंदी आणि समाधानी होत्या. आणि त्यांनी खूप आनंदाने स्वागत केलं आणि त्यांनी खात्री दिलेली आहे की आम्ही सर्वजण आपल्या महायुतीच्या सरकारच्या मागे आहोत. आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला देवेंद्रजींनी दिलेला आहे. मग तो नगरविकास खात्यात नसेल, गिरीश भाऊंच्या पर्यटन निधीत नसेल, अशी मोठी कामं आपल्या मतदारसंघात या आपले मंत्री असल्यामुळे खरं तर मदत झाली. आणि आज तुम्ही बघत असाल, ट्रक टर्मिनल असेल, उद्योग भवन असेल, पर्यटनाच्या अंतर्गत बालाजी मंदिर इथे भक्त निवास असेल, आपल्याला पूल बांधला नगरविकास खात्यातनं, जो जलालपूर ते सोमेश्वर आहे, ITI बिल्डिंगचं निर्माण असेल, पोलीस स्टेशन असेल जे आदरणीय देवेंद्रजींनीच ज्याचं उद्घाटन केलं, त्याचबरोबर आपल्याकडे बसस्टँड असेल, अशा अनेक सुविधा मोठ्या प्रमाणात आपण आपल्या मतदारसंघात केल्या. आणि त्यामुळे त्या विकासाच्या कामाच्या जोरावर मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की तुम्ही 20 तारखेला कमळ निशाणीचं 4 नंबरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावं. आमच्या समोरचे जे उमेदवार आहेत, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याला आपला मतदारसंघ हा भयमुक्त, गुंडगिरीमुक्त, दलालीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त असा करायचा असेल तर तुम्हाला सगळे दोन्ही उमेदवार माहिती आहे. जे बिल्डिंग बांधायची म्हटली तरी प्रत्येक बिल्डिंगमध्ये त्यांना दलाली लागते. दुसरे उमेदवार असतील ते सुपारा देऊन गोळ्या घालतायत. आणि त्यामुळे असे उमेदवार जर आपण ठेवले तर पुढे आपल्या मतदारसंघात काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. तुम्ही बघितलं असेल परवाच्याच दिवशी आपल्या मतदारसंघात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि जीवघेणा हल्ला त्या 2 कार्यकर्त्यांवर झाला. म्हणजे आता मतदान करावं ह्याकरताही हल्ले व्हायला लागले. मग असं असेल तर आमच्या आया बहिणी असतील, आमच्या नागरिकांनी सुरक्षित कसं राहायचं हा खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि त्यामुळे आम्ही काहीच सांगणार नाही, पण लोकांनी ठरवलेलं आहे, जनतेने ठरवलेलं आहे की त्यांना असे लोक नको आहेत जे कायम ह्या लोकांवर दहशत करतात किंवा त्यांच्यावर त्रास देतात. त्यामुळे अशा लोकांपासून ह्या सगळ्या लोकांना सुटका पाहिजे. गेल्या महिनाभरापासून जोमाने प्रचार हा आपल्या इथे सुरू आहे. आपले सर्व महायुतीचे पदाधिकारी असतील, सर्व सहकारी असतील, हे जोमाने प्रचारात उतरलेले आहे. आमचे प्रकाशजी लोंढे यांनी विविध स्लममध्ये चांगल्या बैठका लावून मोठ्या प्रमाणात चांगल्या बैठका घेतल्या आणि खूप चांगलं पाठबळ हे त्यांनी गेल्या आठवड्यातसुद्धा आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल
की आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता पाहिजे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला देवाभाऊंना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना हात बळकट करायचे आहे, त्यांना साथ द्यायची आहे. त्यामुळे अशीच भक्कम साथ आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी ठेवा, नाहीतर आपल्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या सगळ्या बंद होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहे, आपल्या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, आपल्या नाशिकमध्ये विकास करायचा आहे, याकरता तुम्ही सगळेजण आपल्या महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करते. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं इथे स्वागत करून मी माझ्या वाणीला विराम देते. जय श्रीराम. धन्यवाद श्रीमाताई. बोला सियावर रामचंद्र की, भारत माता की. यानंतर नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार श्री देवयानी ताई परांदे यांना विनंती करतो की थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. भारत माता की. आज आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ, ज्यांनी आमच्या सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, ते ह्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, आमचे भाग्य विधाते आणि महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असलेले, रात्रंदिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांनी गेली मागची 5 वर्ष नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री कसा असावा तर ते गिरीश महाजन साहेबांसारखा असावे, कारण त्यांच्या कालावधीमध्ये आमच्याकडे भरणारा, दर 12 वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा, ज्याचं उत्तम नियोजन ज्यांनी केलं, वेळेप्रसंगी गोदावरीमध्ये उडी मारली, गर्दीच्या नियोजनामध्ये रस्त्यावर उतरून जायचे आणि अतिशय चांगलं काम करून घेतलं, ज्याची चर्चा जागतिक स्तरावरती देखील झाली, ते आपल्या सर्वांचे लाडके मंत्री, ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब. व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय, ज्यांनी आज मला पाठिंबा दिला आणि निवडणुकीमधून माघार घेतली, ते माझे बंधू गजूभाऊ घोडके, दुसरे माझे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्यांनी निवडणुकीमध्ये त्यांनी 4-5 महिने 6 महिने ह्या मतदारसंघामध्ये झंझावात उभा केला, परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी माघार घेतली, ते माझे भाऊ रंजन ठाकरे, सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि नाशिककर बंधू आणि भगिनो आणि पत्रकार बांधवांनो, गेल्या 10 वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना विकासाची गंगा मी ह्या ठिकाणी आणू शकले. माझे विरोधक देखील खासगी म्हणजे म्हणतात की ह्याच त्यांच्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी कसा येतो. तुम्हाला सांगते त्याचं मोठं रहस्य जर काय असेल तर ह्या ठिकाणी बसलेले आपले आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी जेव्हा जेव्हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी निधी मागायला गेले, कुठलं काम करू मागायला गेले, तुम्हाला सांगते त्यांनी मला कधी खाली हात पाठवलं नाही. त्यामुळे मी या अनंत कानडे मैदानाचा विकास करू शकले. कॉर्पोरेट क्षेत्राच्या धर्तीवरती भाऊ आम्ही इथं घड्याळाचा मनोरा उभा केला, हे स्टेडियम उभं केलं आणि अनंत कानडे ज्यांनी वयाच्या 21व्या वर्षी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांना जॅक्सन वधामध्ये फाशी झाली त्यांच्या नावाने असलेलं हे अनंत कानडे मैदान तेवढंच सुंदर असायला पाहिजे. आणि ते मी आमच्या नेते आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादाने करू शकले. आपण बघितलं की मेळा बसस्थानक, राज्यातलं पहिलं एसी बसस्थानक,
टर्मिनलच्या धर्तीवरती विमानतळावरती जेव्हा श्रीमंत प्रवास करतात तिथं सगळ्या सुविधा असतात, मग जिथं माझे जनसामान्य प्रवास करतात तिथं देखील सगळ्या सुविधा का असू नये म्हणून मेळा बसस्थानकाचं आपण काम केलं. तुम्ही बघतात की त्या ठिकाणी 4 प्लॅटफॉर्म AC आहे, रोज 1100 गाड्या तिथून सुटतात आणि 1,00,000 लोक तिथून प्रवास करतात. विचार करा किती महत्वाचा प्रश्न होता, परंतु हे काम मी राज्याचे आपले लाडके नेत्यांच्या आशीर्वादाने करू शकले. त्याच्या समोरचं CBS बस स्टेशन, त्याच्यासाठी आता 10 कोटी रुपये निधी आणला. खड्डे का खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे समजत नव्हतं अशा ह्या बसस्थानकाची अवस्था झाली होती. आता तुम्ही बघितलं असेल की ते पाडून निवडणुकीच्या आधी नवीन बांधकामाचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे. समोरचा स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, त्याच्यासाठी 4 कोटी रुपयाचा निधी मी त्याच्या नूतनीकरणासाठी दिला. शिवसत्य क्रीडा संकुलासाठी 10 कोटी रुपयाचा निधी दिला. छत्रपती शिवाजी जलतरण तलाव आमच्या आकाशवाणी परिसरामध्ये भाऊ आपण अतिशय कॉर्पोरेट स्टाईलचं अतिशय सुंदर असं जलतरण तलाव तुम्हाला सांगते, आचारसंहितेच्या आधी त्याचं लोकार्पण केलं. यशवंत व्यायामशाळा ज्याला 100 वर्ष झाली आमच्या नाशिकची ओळख, मी स्वतःहून गेले आणि त्यांना सांगितलं तुम्ही सांगा तुम्ही 100 वर्ष ही व्यायामशाळा चालवतात तुम्हाला आमच्या सरकारकडनं काय मदत पाहिजे. तुम्हाला सांगते त्यांना 3.5 कोटी रुपये खर्च करून नवीन व्यायामशाळा बांधून दिली. आमचा जिल्हा क्रीडा संकुल ह्याची अतिशय दुरवस्था झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या ह्या स्टेडियमची दुरवस्था मला बघवत नव्हती. मी आमच्या नेत्यांकडनं तिथं 27 कोटी रुपयाचा निधी आणला. क्रीडा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब आपलेही आशीर्वाद त्याला मला लाभले आणि आज त्या कामाचा देखील सुरुवात झालेली आहे. 3 ठिकाणी मी उद्यानं केली. अटल बिहारी वाजपेयी उद्यान केलं, जयप्रकाश छाजेड उद्यान केलं, सर्व नाशिककरांचं आवडतं प्रमोद महाजन उद्यान आता परत त्याला पूर्ण काढून त्याने नवीन काट टाकत आहे आणि ते आमच्या बाल मुलांना सगळ्यांना खूप आवडेल. 100 खाटांचा संदर्भ रुग्णालय, तिथं आपण 100 खाटा वाढवल्या. ज्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांटेशन असेल, निओनेटल सर्जरी असेल, अशा सगळ्या सुविधा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचं आपल्याला लोकार्पण करायचं आहे. तुम्हाला सांगते पूर्वी असं म्हणायचे की महिलांच्या मुलींच्या जन्मावरतीच प्रश्नचिन्ह असतो, पण मला आमदार झाल्यानंतर कळलं की महिला रुग्णालयावरती देखील करत असताना त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असतो. माझ्या विरोधामध्ये जे आपण त्यांचा पराभव केला 2014 मध्ये आणि तेच आता परत माझ्या विरोधामध्ये उमेदवारी करत आहेत, त्यांनी तुम्हाला सांगते ते 2013 मध्ये मंजूर झालेलं ते हॉस्पिटल, वर्ष 1.5 वर्ष ते काय आमदार म्हणून करत होते तेव्हा ते आमदार होते, त्यांना जमलं नाही. मी आमदार झाल्यानंतर त्याच्यासाठी जागा शोधली, 4 ठिकाणच्या जागा रद्द झाल्या. तुम्हाला सांगते फडणवीस साहेबांनी मला आशीर्वाद दिला आणि एका ठिकाणची आम्ही जागा फायनल केली, तिथं काम सुरू करायला गेलो तर माझ्या विरोधात आंदोलन केली आणि तुम्हाला सांगते मला कोर्टात देखील नेलं. आमच्या महिला रुग्णालय नो माता भगिनींनो, गोर गरिबांसाठी जे मी रुग्णालय करत होती त्या रुग्णालयामध्ये नेऊन यांनी ते विकासाचं कामाला अडथळा निर्माण केला. कोर्टामध्ये देखील मी जिंकले आणि तुम्हाला सांगते की त्यानंतर त्याचं पहिल्या टप्प्याचं काम आपण पूर्ण करून घेतलंय आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी देवेन भाऊनी मला परत 40 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. भाऊ मी आमच्या माता भगिनींकडनं तुमचे मनापासून आभार मानते की 100 खाटांमध्ये हे महिलांसाठीच विशेष रुग्णालय की ज्याच्यामध्ये माझ्या माता भगिनींच्या प्रसूतीच्या आणि सगळ्या स्त्री रोगाच्या सगळ्या व्यवस्था आणि त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य जपण्याची व्यवस्था होणार आहे. परंतु बंधू आणि भगिनींनो, माझ्या मैत्रिणींनो, राजकारणामध्ये मला विरोध करा तुम्ही, हो पण आमच्या महिला रुग्णाला विरोध करून तुम्ही काय मिळवलं? आता त्याचं लोकार्पण झालं असतं, पण असो आता त्याचं लोकार्पण पुढच्या वर्षभरामध्ये होईल. मी तुम्हाला सांगते जर मी किती कामं केली जर सांगायला वेळ झाली इथं तर मला 2 तास लागतील आणि मला 3-4 मिनिटं फक्त बोलण्याची संधी मिळालेली आहे.
माझ्या विकास पर्व तुमच्या घरोघरी पोहोचलेला आहे. मी समाजातला एकही घटक सोडलेला नाहीये. मराठा समाजाच्या साठी 1000 मुला मुलींचं हॉस्टेल हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये होतंय. धनगर समाजासाठीचं 200 मुला मुलींचं हॉस्टेल हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये होतंय. गोरोबा काका कुंभारांचं मंदिर पहिलं महाराष्ट्रामधलं हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये होतंय. रामदास स्वामी समर्थांचं मंदिर आपण बघितलं असेल, 350 वर्ष जुना मंदिर, ते आपण बांधून त्याचं कधीच 4 वर्षापूर्वी त्याचं लोकार्पण केलं. नाशिक, जुनं नाशिक हे आमचं मंदिरांचं गाव. त्या ठिकाणी तुम्हाला सांगते सावता माळी समाजाचं, म्हणजे माळी समाजाचं मंदिर, संत सावता महाराजांचं मंदिर, त्याच्यानंतर संत नामदेव महाराजांचं मंदिर, त्याच्यानंतर साळी समाजाचं मंदिर, चर्मकार समाजाचं मंदिर, अशी अनेक कासार समाजाचं मंदिर. भाऊ आता मला आठवत पण नाही मी 20-25 समाजांसाठीची वेगवेगळी मंदिरं जी आहेत ही उभी केली. आमच्या दलित शोषित वंचित समाजाची मागणी होती की आम्हाला बौद्ध विहार बांधून द्या. भाऊ मी एवढे बौद्ध दिवार दिले की तुम्हाला सांगते आजपर्यंत तेवढे कोणी बांधले नसतील. एवढे बौद्ध विहार मी माझ्या मतदारसंघामध्ये बांधून दिलं. त्याच्याही पेक्षा भाऊ मी तुमचे मनापासून आभार मानेल. मी तुम्हाला सांगते की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आपले लाडके उपमुख्यमंत्र्याचे आभार मानू की जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती होती तेव्हा ती जयंती मोठी चांगली साजरी करण्याचं काम कोणी हातावरती घेतलं तर तेव्हाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि तुम्हाला सांगते तेव्हा त्यांनी 125 कोटीचा निधी आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करत असताना घोषित केला की जिथं जिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमीचा आम्ही विकास करू. भाऊ माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही 5 कोटी रुपये रमाबाई आंबेडकर वसतिगृहाला दिले ज्याचं भूमिपूजन 1954 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं आणि त्याच्या स्थापना कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी केली होती. भाऊ आदिवासी समाजासाठी मी राघोजी भांगरेंचं स्मारक माझ्या मतदारसंघामध्ये उभारलं. तुम्हाला सांगते माझ्या मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी मी 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. भाऊ मी तुम्हाला सांगते माझ्या मतदारसंघामधला राहणारा असा कुठलाही समाजाचा घटक नाही की मी कामाच्या रूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. नाशिककर बंधू आणि भगिनींनो, तुम्ही बघत असाल माझ्या विरोधामध्ये उभा असलेला उमेदवार 5 वर्ष आमदार होते, 1 वर्ष महापौर होते, त्यांचा मुलगा 2.5 वर्ष उपमहापौर होता. मी तुम्हाला सांगते ह्या व्यासपीठावरून अजून 2 दिवस राहिलेत की त्यांनी त्यांच्या एवढ्या ह्या पदांच्या रूपामध्ये त्यांच्या कालावधीमधलं त्यांच्या आमदारकीच्या कालावधीमधलं एक तरी मोठं काम दाखवा. मी माझी 50 मोठी कामं दाखवेल. जर तुम्ही त्यांची एक जरी मोठं काम दाखवलं तर मी तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस देईल. तुम्हाला सांगते मी प्रत्येक विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये किमान 4 ते 5 वेळा बोलते, लढत असते. त्यांचं 5 वर्षामधलं तुम्ही मला 1 भाषण दाखवा, मी तुम्हाला 1,51,000 देईल. आणि तुम्हाला शेवटी सांगते की ही प्राध्यापिका अभ्यास करून तुमच्यासाठी जटत असते. अहो त्यांनी शुद्ध मराठीमधून 4 ओळी जरी लिहून दाखवल्या तर मी तुम्हाला 11 लाखाचं बक्षीस देईल. आणि म्हणून तुम्हाला सांगते की दारूचे जुगाराचे अड्डे चालवणारे खंडणीखोर आज रोज मला धमक्या देतात, माझ्या विरोधामध्ये अपप्रचार करतात. तुम्हाला सांगते ह्या प्राध्यापिकेने शपथ घेतली होती की ड्रग्ज मुक्त नाशिक करणार. आणि तुम्हाला सांगते की राज्याच्या विधिमंडळामध्ये 3 ते 4 वेळा मी आवाज उठवला आणि मला जर त्याच्या बाबतीमध्ये आशीर्वाद कोणी दिला की नाशिकला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी तर राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटचे एकच वाक्य बोलते की देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा नेता नाही की ड्रग्ज आम्ही विषय पुढे आणल्यानंतर राज्यातली सगळ्यात मोठी कारवाई. आमच्या तर सरकारला 2 वर्षात झाले, 3 वर्ष
महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांच्या उबाटाचे ललित पाटील होते, कारखाना नाशिक मध्ये सुरू केला होता आणि तो पकडून देण्याचं काम कोणी केलं तर भाऊंनी केलं गृहमंत्री म्हणून. आणि राज्यातून 3 लाख कोटी रुपयाचे ड्रग्ज जे आहे हे नष्ट केले आणि महाराष्ट्राच्या युवकांना एक मोठं वरदान दिलं. आणि हे कणखर नेतृत्व कोण करू शकलं तर राज्याचे गृहमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस करू शकले. मी आपल्या सगळ्यांचे देवेंद्रभाऊंचे मनापासून आभार मानते. तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की परत मला संधी द्याल. ही प्राध्यापिका तुम्हाला मान कधी खाली टाकायला लागणार नाही, एवढं चांगलं काम करेल आणि गोर गरीब श्रीमंतांचा सगळ्यांचा आवाज म्हणून 5 वर्ष विधानसभेमध्ये जटेल. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण सर्वजण ज्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहण्यासाठी आतुर आहोत असे वैभवशाली महाराष्ट्राचे प्रतिभा संपन्न नेतृत्व नामदार माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना संबोधित करावे. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं या समाजामध्ये ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ केली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. त्याचबरोबर ज्यांनी लोकांमध्ये अंगार फुलवला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील नमन करतो. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला हिंदू असण्याचा गर्व शिकवला, ते आमच्या सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही पुण्यतिथीच्या निमित्ताने नमन करतो. मंचावर उपस्थित या नाशिकचं ज्यांच्यावर प्रेम आहे ते मंत्रिमंडळातले आमचे सहकारी गिरीश भाऊ महाजनजी, आपल्या नाशिक मध्यच्या लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांचं उघावतं वक्तव्य आत्ताच आपण ऐकलं त्या देवयानीताई फरांदे, नाशिकमध्ये आम्ही 2 लाडक्या बहिणी दिलेल्या आहेत, त्यामुळे नाशिकच्या दुसऱ्या आमच्या तडफदार आमदार सीमाताई हिरे आणि नाशिक पूर्वचे आमचे पहलवान तडफदार आमदार राहुल ढिकलेजी, सरोजताई अहिरे, बाळासाहेब सानप, रवीजी अनासपुरे, गुजरातचे आमदार माझे परममित्र अमित ठाकर, प्रशांत जाधव, पूनमबाई मकवाना, लक्ष्मण सावजी, आशिष नाहर, विजय साने, श्याम बडोदे, आमचे महानुभाव पंथाचे आदरणीय महंत चिरडे बाबा, सतीश नाना कुलकर्णी, दीपक इंगळे, प्रकाश लोंढे, पवन भगुरकर, रंजन ठाकरे, गिरीश पालवे, प्रकाश ननावरे, सुरेश पाटील, अनिल जाधव, गणेश उजवणे, अमृताताई पवार, आमचे प्रवक्ते अजित चव्हाण,
प्रदीपजी पेशकर मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तथापि मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज सर्वप्रथम प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगरीला आणि नाशिकच्या जनतेला मी या ठिकाणी प्रणाम करतो, नमस्कार करतो आणि प्रभू श्रीरामांचा या ठिकाणी आशीर्वाद देखील घेतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आपण निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत, पण मी आपल्याला आठवण करून देतो, 2014 आमचं सरकार आलं त्यावेळी कुंभमेळ्याची तयारी सुरू होती, अनेक कामं बाकी होती, अतिशय थोडासा वेळ होता आणि त्याच्या आधीच्या सरकारने महानगरपालिकेला सांगितलं होतं इतके पैसे आम्ही तेव्हाच देऊ जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये 800,000 कोटी रुपये टाकाल. महानगरपालिकेने सांगितलं आमच्याजवळ पैसे नाहीत. मी मुख्यमंत्री झालो, गिरीश भाऊ पालकमंत्री झाले, आम्ही एका झटक्यात निर्णय केला महापालिकेला पैसे द्यायची आवश्यकता नाही, सगळे पैसे राज्य सरकार देईल. 2,500,000 कोटी रुपये आपण त्या काळामध्ये दिले आणि या नाशिकचा चेहरा हा पूर्णपणे बदलण्याचं काम या कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण केलं. आता पुन्हा कुंभमेळा येतो आहे, या कुंभमेळ्याकरता नाशिककरांना मी आश्वस्त करू इच्छितो, कुंभमेळा देशातला उत्तम झाला पाहिजे. संपूर्ण देशातले साधू संत भाविक करोडो लोक या ठिकाणी येतात, म्हणून जेवढा पैसा नाशिकला लागेल तो सगळा पैसा आपलं सरकार या ठिकाणी देईल आणि या नाशिक मध्ये कुंभमेळ्याकरता सगळ्या सोयी आपण तयार करू. आज खरं म्हणजे आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या नाशिकमध्ये मागच्या काळात आपण काम केलं, मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं. माझा सवाल आहे, एक काम महाविकास आघाडीचं या नाशिक शहराकरता केलेलं आपण दाखवून द्या. शून्य काम आहे, शून्य होणारी कामं देखील त्या काळामध्ये स्थगित करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलं होतं. आज आपण पाहू शकतो नाशिकच्या रिंग रोडचा विकास असेल, समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी असेल, इकडे चेन्नई सुरत मार्ग असेल, या सगळ्या मार्गांमुळे नाशिकमध्ये एक इंडस्ट्रियल इकोसिस्टम तयार होते आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी 2,500 कोटी रुपयाचं महिंद्राचं एक्सपान्शन आपण आणलं, 5,000 कोटीची रिलायन्स लाईफ सायन्सेसची एक गुंतवणूक आपण या ठिकाणी आणली आणि आता येत्या काळामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने एक IT पार्क देखील या नाशिकमध्ये आम्ही आणणार आहोत. त्याकरता सगळ्या प्रकारची तयारी आम्ही केलेली आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी IT चं काम आता का होऊ शकेल? IT पार्क करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी लागते. नाशिकमध्ये एअरपोर्टच सुरू नसायचं, जिथे एअरपोर्ट नाही तिथे कधीच IT येत नाही. आता नाशिकचं एअरपोर्ट देखील आपल्याच सरकारने सुरू केलं आणि देशभरातली कनेक्टिव्हिटी आपण दिली आणि आता महामार्गांची कनेक्टिव्हिटी होते आहे आणि त्यासोबत आपलं जे IT हब आहे म्हणजे पुणे, या पुणे आणि नाशिकमध्ये हाय स्पीड ट्रेन ही आपण सुरू करतो आहोत.
त्यामुळे दोन शहराची कनेक्टिव्हिटी झाली की सगळा आयटीचा क्राऊड हा आपल्या नाशिक मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक देखील येईल. आज खरं म्हणजे आपण बघितलं तीनही आमदारांनी केलेलं काम, देवयानी ताईंनी मगाशी सांगितलं कशा प्रकारे महिला रुग्णालय त्यांनी केलं, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असेल, मेळा बस स्टॉप तर या ठिकाणी एअरपोर्ट सारखा तयार झाला, जवळजवळ 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वेगवेगळ्या कामांकरता हा त्यांनी या ठिकाणी आणला आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचं परिवर्तन केलं. आमच्या सीमाताई हिरेंनी या ठिकाणी पाठपुरावा करून सिडकोच्या ज्या काही जागा होत्या त्या लीज होल्ड होत्या त्या फ्री होल्ड करून घेतल्या. आता सिडकोमध्ये लीजच्या जागांची गरज नाही, आता सिडकोमध्ये फ्री होल्ड जागा म्हणजे सगळ्यांना त्यांच्या जागेची मालकी या ठिकाणी मिळणार आहे. पूररेषेचे प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील आपण या ठिकाणी सोडवतो आणि वेगवेगळे प्रश्न हे निश्चितपणे सुटतील हा विश्वास मी तुम्हाला देतो. आमचे राहुल ढिकले या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे मला समजतच नाही आज रविवार आहे की राहुल वार आहे, म्हणजे राहुल गांधीचा नाही, मी डॉक्टर राहुल अहेरची सभा करून आलो, आता इथे पुन्हा राहुल करता सभा करतोय आणि मग इचलकरंजीच्या राहुल करता सभा करायला चाललो आहे. पण मी सांगतो आमचे जेवढे राहुल आहेत ते निवडून येणार आहेत, इतरांचे राहुल जे आहेत ते घरी बसणार आहेत. आणि आमच्या राहुल अहेरांनी एक भव्य श्रीरामांची मूर्ती तयार केली. अरे या ठिकाणी नाशिक मध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहण्याकरता गर्दी होते आणि त्यासोबत पाठपुरावा करून वेगवेगळ्या गोष्टी, मग मेडिकल कॉलेज असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उड्डाण पूल असतील, दोन महत्वाचे उड्डाण पूल हे देखील या ठिकाणी मंजूर करण्याचं काम हे आमच्या राहुल दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. बंधू भगिनींनो, तुम्हाला काम करणारे आमदार या ठिकाणी मिळाले आहेत. माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत की दंगा घालणारे लोक हवे आहेत? तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत की अंडरवर्ल्ड सोबत पार्टनरशिप करणारे लोक हवे आहेत? तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत की ड्रग माफियाला संरक्षण देणारे लोक हवे आहेत? तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत की दाऊदच्या सोबत डान्स करणारे लोक हवे आहेत? हा सवाल माझा तुम्हाला आहे. आणि मग काम करणारे लोक हवे असतील तर भारतीय जनता पार्टी ही काम करणारा पक्ष आहे, महायुती ही परिवर्तन करणारी युती आहे. आमच्या तिन्ही आमदारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपल्या महायुतीनी देखील केलेलं काम हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर एकही समाज असा नाही ज्या समाजाकरता आपण काम केलं नाही. आपण दलित समाजाकरता बार्टी तयार केली तर मातंग समाजाकरता आरटी तयार केली. आज आपण अमृत तयार केलं तर तिकडे महाज्योती तयार केली, इकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं. समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या ज्या लोकांकरता आपण केलेलं काम हे पथदर्शी आहे. या महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसी समाजाकरता या सरकारने 48 जीआर काढले आणि ओबीसीचे या ठिकाणी 52 हॉस्टेल सुरू केले. आमच्या मराठा समाजाचं हॉस्टेल सगळ्यात मोठं या नाशिक मध्ये आपण सुरू केलं. आमच्या धनगर समाजाचं हॉस्टेल आपण या ठिकाणी सुरू केलं. आमच्या आमदारांनी केलेलं काम आणि आपल्या सरकारने केलेलं काम हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण बंधू भगिनींनो, आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला. काय मंत्र दिला? मोदीजींनी मंत्र दिला की आपल्याला जर भारताला खऱ्या अर्थानं विकसित भारत करायचं असेल तर या भारतामध्ये राहणारी
50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी आमच्या महिला यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आपण बनवत नाही तोपर्यंत भारतामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, विकसित भारत होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदीपर्यंत या ठिकाणी 14 कार्यक्रम आखले. आणि आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने देखील आपल्याला माहिती आहे या ठिकाणी लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत घरी मुलगी जन्माला आली, मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, आणि ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये आपण त्या घराला या ठिकाणी देतो. आणि एवढंच नाही, आपण दुसरी योजना आणली. आज उच्च शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे, आज 2,00,000, 4,00,000, 5,00,000 फी भरावी लागते. आमच्या सामान्य मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये गरिबाच्या घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल, आई बाप विचार करतात आम्ही एकाला शिकवू शकतो, मुलाला शिकवतात, मुलीला सांगतात बाई आम्ही एकाला शिकवू शकतो, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बैस. ती किती हुशार असली तरी तिला शिकवू शकत नाहीत. पण आम्ही आता आई बापाला सांगितलं काळजी करू नका, मुलीला शिकवायला तुमच्याकडे पैसे नसतील तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीच्या पैशाचा खर्च करतील. आणि आम्ही निर्णय केला मुलींना 2,00,000, 4,00,000, 5,00,000 कितीही फी असली तरी मुलींचं शिक्षण हे पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आमच्या महिलांना ST मध्ये 50% कन्सेशन दिलं. आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील आपण आणली. बहिणींना महिलाला 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतो. माझ्या बहिणींना या ठिकाणी मला सांगायचं आहे, बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत. हे सावत्र भाऊ उबाठावाले राष्ट्रवादीवाले तुतारीवाले पंजेवाले हे सगळे सावत्र भाऊ तुमच्या योजनेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले. आणि कोर्टामध्ये जाऊन अधिकृत यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात जातात आणि त्या ठिकाणी सांगतात लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका. मी तुम्हाला सांगतो आम्ही त्या ठिकाणी होतो, आम्ही बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील. भगिनींनो आता आपण ठरवलंय पुन्हा सरकार आलं की 1,500 रुपये नाही 2,100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आम्ही देणार आहोत. पण एकीकडे महिलांकरता आपण काम करतोय, समाजाकरता आपण काम करतोय, पण दुसरीकडे हे उबाठावाले हे तुतारीवाले ध्रुवीकरण करतायत, वोट जिहाद म्हणतात. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण लाडकी बहीण योजना आणली कधी जातीचा धर्माचा भेद केला का? लाडक्या बहीण योजनेमध्ये आमच्या मुस्लिम बहिणींना आम्ही कधीतरी म्हटलं का आम्ही तुम्हाला देणार नाही केवळ हिंदू बहिणींना देऊ? आम्ही हिंदू बहिणींनाही दिलं, मुस्लिम बहिणींनाही दिलं. हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध जैन कोणी असलं तरी देखील आम्ही त्यांना दिलं. पण दुर्दैवाने या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य चालले आहेत. हे लोक म्हणतात आता वोट जिहाद करा, वोट जिहाद करून यांना पाडा. या ठिकाणी एक नोमानी आहेत, या नोमानींनी 17 मागण्यांचं एक डेलिगेशन हे काँग्रेसला तुतारीला उबाठाला दिलं. मागण्या इतक्या खतरनाक आहे, एकच मागणी त्यातली सांगतो, ती मागणी अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये
2012 ते 2024 जेवढ्या दंगली झाल्या त्या सगळ्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्यांच्यावरचे खटले वापस घ्या, हिंदूंवरचे खटले तसेच ठेवा. आणि याकरता या उबाठावाल्यांनी, तुतारीवाल्यांनी आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना लेखी दिलाय, तुमच्या 17 मागण्या आम्हाला मान्य आहे. आणि हे लेखी घेऊन आता ते सज्जाद नोमानी काय म्हणतात बघा. ऐका रे, व्हिडिओ लाव, जरा लाव, व्हिडिओ लाव. नाच कि अगर यहाँ वो जीत गए, वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी. और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तिलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है. और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही, ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपे सालार हैं शरद पवार जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे राहुल गांधी नानाजी पटोले. कहिए इंशाल्लाह अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे तो उसका बायकॉट की. मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था, ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बायकॉट होना चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए. मैं तुम्हारा सवाल विचार तो हे संविधानाची दुहाई देणारे यांना माझा प्रश्न आहे, या ठिकाणी वोट जिहाद करा आणि बीजेपीला मत देणाऱ्याला त्या ठिकाणी हुक्का पाणी बंद करा, त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाका. अशा प्रकारे वोट जिहाद करून जर काही लोक या ठिकाणी मत मागणार असतील, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही हे चालू देणार आहात का? अरे आता हे जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध हे करावं लागेल. ही आता वेळ आलेली आहे, आज जागला नाहीत तुम्हाला जगू देणार नाही, आज वाचला नाही तो तुम्ही वाचू शकणार नाही. ही निवडणूक या 3 उमेदवाराची नाही आहे, तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आणि म्हणून तुमचं अस्तित्व वाटवायचं असेल तर 20 तारखेला कमळाचं बटन दाबा आणि यांचे नापाक इरादे याच ठिकाणी दफन करून टाका. ही तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.